मित्रों आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे। तुमच्या सातबाऱ्यावरती तुमचं नाव नोंद करायचं आहे का? वारसा हक्काने म्हणजे एखाद्या व्यक्तीच्या नावे शेत जमीन आहे आणि ती व्यक्ती मयत असेल तर त्याच्या वारसांच्या नावे जमीन करायची आहे वारसा हक्काने म्हणतात। त्यानंतर मृत्यूपत्राने, बक्षीस पत्राने किंवा खरेदी केलेला आहात आणि तुमच्या नावावर सातबारा करायचा आहे किंवा शासनाच्या आदेशाने, बऱ्याचशा आदेशाने तुम्हाला तुमच्या नावावरती शेत जमीन करायची आहे का? तर आजच्या व्हिडिओमध्ये ही कम्प्लिटली प्रोसेस सांगणार आहे। तुम्ही बऱ्याचशा शासकीय ठिकाणी जाताय, फेऱ्या मारताय, तुम्हाला सातबाऱ्यावरती नाव कसं नोंद करायचं माहिती नसतं, कोणती कागदपत्र लागतात, कोणते दाखले लागतात, कोणता फॉर्म भरावा लागतो, ही संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे। व्हिडिओला काळजीपूर्वक शेवटपर्यंत पाहायचं आहे। चॅनलवरती नवीन आला असाल तर हे चॅनल ई ग्रामपंचायत गावचं आहे, तुमच्यासाठी खूप महत्वाचं आहे। आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा, व्हिडिओला आत्ताच लाईक करून ठेवा। तर चला आत्ताच व्हिडिओला सुरू करूया। तर पहा, व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला लिंक देण्यात आलेली आहे याची अधिकची माहिती पाहण्यासाठी। डिस्प्लेला पाहू शकता तुम्हाला कशा पद्धतीने फॉर्म भरायचे आहेत आणि कुठे जायचं आहे। सर्वात प्रथम हे सर्व फॉर्म भरायचे आहेत आणि तुमच्या तलाठी कार्यालयात जायचं आहे हा फॉर्म सबमिट करण्यासाठी, कारण सातबारा नावावर नोंद करण्यासाठी तलाठी कार्यालय हे कार्यालय असतं। तर पहा, हा आहे फॉर्म तुम्हाला वारसा हक्काने किंवा जे काही नावं दिलेली आहेत बक्षीस पत्राने नोंद करण्यासाठीचा। यामध्ये सर्वात प्रथम तुम्हाला काय करायचं आहे पहा, तुमचं नाव लिहायचं आहे अर्जदाराचं, तुमचा पत्ता लिहायचा आहे म्हणजे पत्त्यामध्ये राहणार तालुका जिल्हा आणि ज्या दिवशी अर्ज लिहिणार आहात ती दिनांक लिहायची आहे। यानंतर पहा, इथे तिकीट चिकटवायचं आहे तुम्हाला 5 रुपये किंवा 10 रुपयेचं। त्यानंतर पहा, येथे अर्जदाराने स्वतः छायाचित्र म्हणजेच फोटो चिकटवायचा आहे आणि त्यावरती अर्धी सही आणि त्यानंतर बाहेर अर्धी सही इथे करायची आहे। फोटो चिकटवल्यानंतर इथे फोटो येईल, त्यानंतर अशी सही करायची आहे इथंपर्यंत, अशा पद्धतीने फोटो। त्यानंतर प्रति, तलाठी सज्जा, तुमचा तालुका येईल, जिल्हा येईल लिहायचं आहे तुम्ही इथे, ह्या तालुक्याचं लिहिलेलं आहे। त्यानंतर विषय आहे अधिकार अभिलेखात नाव दाखल करण्याबाबत, म्हणजे सातबाऱ्यात नाव तुमचं नोंद होणार त्यालाच अधिकार अभिलेख म्हणतात। त्यानंतर पहा, तुमचं गावचं नाव, तालुका, जिल्हा। त्यानंतर येथील, इथे पाहू शकता सर्वे नंबर लिहायचा आहे, हिस्सा नंबर लिहायचा आहे। त्यानंतर पहा, इथे क्षेत्र तुमचं लिहायचं आहे। त्यानंतर पहा, इथे महोदय, मी श्रीमती आपलं नाव, राहणार तालुका जिल्हा जे काही आहे, विनंतीपूर्वक अर्ज सादर करतो करते की मी विषयांकित जमिनीबाबत मागील अनुसूचित दर्शवलेल्या अनुक्रमांक 1 ते 13 पैकी या अधिकाऱ्यांमुळे जमीन संपादन केली आहे। आता 1 ते 13 म्हणजेच वारसा हक्काने, बक्षीस पत्राने की कोणत्या अधिकाऱ्यांमुळे ते खालती कागद आहे त्यावरती लिहायचं आहे। पहा, इथे आकडा लिहायचा आहे तो, तरी खालील नमूद केलेल्या पुराव्याच्या आधारे माझे प्रस्तुत जमिनीत निर्माण झालेल्या अधिकाराबाबत योग्य तो फेरफार नोंद करून माझे नाव अधिकार अभिलेख दाखल करावे ही नम्र विनंती। जमीन ज्या अधिकारांमुळे धारण केलेली आहे त्या अधिकारांमुळे जमीन नावे होण्याच्या अनुषंगाने मागील अनुसूचित दर्शवल्याप्रमाणे खालील कागदपत्रे सोबत जोडली आहेत। मागील अनुसूचित दर्शवलेला कागद खालती देण्यात आलेला आहे, त्यानुसार कोणकोणती कागदपत्रे लागतात ती इथे लिहायची आहेत। 1 ते 8 तुम्हाला जेवढी कागदपत्र लावतात ती इथे लिहायची आहेत अशा पद्धतीने। त्यानंतर सत्य प्रतिज्ञा लेख आहे, येथे तुम्ही आपला विश्वास व आपलं नाव लिहा, त्यानंतर स्वाक्षरी करा। त्यानंतर खालती या, तुम्हाला गाव कामगार तलाठी सो यांना वारस दाखल करण्यासाठी अर्ज द्यायचा आहे। इथे तुमचा गाव कामगार तलाठी सो, गावचं नाव, अर्जदार तुमचं नाव, राहणार तुमचा पत्ता, विषय वारस दाखल करण्याबाबत, जर वारस दाखल करणार असाल तर हा अर्ज पुन्हा द्यायचा आहे। त्यानंतर पहा, महोदय, मौजे, तुमचं गावचं नाव, तालुका, जिल्हा, तुमचं पुन्हा नाव लिहायचं आहे। हे क्रमांक ह्या दिनांक टिमटिम रोजी मयत झाले असून खालील प्रमाणे वारस आहेत। आता मयत व्यक्तीचे जेवढी वारस आहेत त्या वारसांचं नाव येईल, त्यांचं वय येईल, मयत खातेदारांचे नातं, आता नातं काय, पत्नी, मुलगा, मुलगी किंवा पती, त्यानंतर पूर्ण पत्ता येईल त्यांचा। त्यानंतर पहा, वरील प्रमाणे हे 1 ते किती अनुक्रमांक हे वारस आहेत। त्यानंतर तुम्ही आपला विश्वासू तुमचं नाव लिहा, स्वाक्षरी करा, दिनांक लिहा आणि हे वारस दाखल करण्यासाठी अर्ज आहे। त्यानंतर वारस प्रमाणपत्र कुणाचं घ्यायचं असतं पहा, तुमच्या गावच्या पोलीस पाटलाचे, पोलीस पाटलाचा दाखला अशा पद्धतीने आहे। पहा, इथे पोलीस पाटील हा दाखला देतील वारसांचे नाव,
त्यानंतर पहा वय, मयत खातेदाराशी नाते आणि पूर्ण पत्ता, त्यानंतर पोलीस पाटील हा दाखला तुम्हाला देतील। याचा व्हिडिओ ऑलरेडी बनवलेला आहे, तो व्हिडिओ पहा कशा पद्धतीने पोलीस पाटलांना अर्ज लिहायचा, त्यानंतर पोलीस पाटील कशा पद्धतीने तुम्हाला पोलीस पाटील वारस दाखला देतील। व्हिडिओ डिस्क्रिप्शन किंवा आय बटन चेक करा, त्या पद्धतीने हा दाखला मिळवा। त्यानंतर खाती ही जी सूची आहे 1 ते 13 जी सूची आहे ती ही सूची आहे, याप्रमाणेच तुम्हाला माहिती भरायची आहे। एक पहा, वारस हक्काने जर तुम्ही नोंद करत असाल तर तुम्हाला कोणकोणती कागदपत्र द्यावी लागतील, एक मृत्यू दाखला, त्याचबरोबर पोलीस पाटलांचा दाखला, त्याचबरोबर पहा आपला मोबाईल क्रमांक, रहिवासी बाबतचे पुरावे, हे तुम्हाला वारस हक्काने जर नोंद करायचं असेल तर, त्यानंतर प्रतिज्ञालेख 100 रुपयाच्या स्टॅम्पवर। अशा पद्धतीने खरेदीने जर तुम्ही नोंद करत असाल तर खरेदीबाबतचे इथे तुम्हाला डॉक्युमेंट देण्यात आलेले आहेत। बक्षीस पत्राने जर तुम्ही नोंद करत असाल तर बक्षीस पत्राचे आहेत हक्क सोडपत्र, मृत्यूपत्र, गहाणकत, त्यानंतर विभागाने किंवा वाटणी पत्राने, भाडेपट्ट्याने, विकास कराराने, न्यायालयाने अथवा अर्थ न्यायिक कोर्टाने आदेश दिल्याने, शासकीय आदेशाने, सहकारी सोसायटी बँकेच्या आदेशाने, अन्य कारणाने, अशा पद्धतीने जर तुमच्या नावावरती नोंद करायचं असेल तरी समोर तुम्हाला कागदपत्र देण्यात आलेले आहेत। आता पहा, रहिवासी बाबत पुरावा कोणता आहे, कोणती कागदपत्र द्यावी लागतील, याबाबत तुम्हाला 1 ते 13 माहिती देण्यात आलेली आहे। रहिवासी प्रमाणपत्राबाबत पुराव्यासाठी कोणती कागदपत्र देऊ शकताय याची सुद्धा इथे माहिती देण्यात आलेली आहे। तर मित्रो, हा जो अधिकार अभिलेख फॉर्म आहे, हा फॉर्म भरून तुम्हाला तलाठी कार्यालयात जावं लागेल। तलाठी कार्यालयात गेल्यानंतर तुमच्या वारसाबद्दल त्यांनी डायरी करतात, त्यानंतर मंडल अधिकारी त्यांना अप्रूव्हल देतं, त्यानंतर तुमच्या सातबाऱ्यावरती नाव नोंद होतं, त्यानंतर तुम्ही ऑनलाईन सातबारा पाहू शकता फ्रीमध्ये सुद्धा, त्याचबरोबर डिजिटल साईन, त्याचा सुद्धा व्हिडिओ आहे, आय बटनवरती व्हिडिओ आलेला आहे, तो जाऊन क्लिक करून तो सुद्धा पाहू शकता। म्हणजे मित्रो, या रिलेटेड संपूर्ण माहिती तुम्हाला देण्यात आलेली आहे। तुम्हाला जर अधिकार अभिलेखात नाव दाखल करायचं आहे तर अशा पद्धतीने स्टेप बाय स्टेप प्रोसेस आहे। तुमच्या काही अडचणी असतील तर कमेंट सेक्शनचा वापर करा। हे संपूर्ण PDF फाईल, त्याचबरोबर याची अधिकची माहिती तुम्हाला डाउनलोड करायची आहे, लिंक इन डिस्क्रिप्शन, तिथे जाऊन तुम्ही तलाठी वारस नोंद करण्यासाठीची माहिती घेऊ शकता। तर अशा पद्धतीने मित्रो, तुम्ही तलाठी कार्यालयात जाऊन ही नोंद करून घ्या। तुम्हाला ग्राम पंचायत कार्यालयात जर वारसा नोंद करायचा असेल खरेदी पत्राने, बक्षीस पत्राने, तर त्याच्या स्टेप माहिती आहेत का, त्याच्या स्टेप माहिती नसेल तर कमेंट करा, त्याचा सुद्धा व्हिडिओ लवकरच बनवण्यात येईल। चॅनल वरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा, खूप महत्वाचं चॅनल आहे। पुन्हा भेटूया खूप महत्वाचा व्हिडिओ घेऊन। जय हिंद, जय महाराष्ट्र।